Hello everyone. Today I am going to take your new problem in capital budgeting. So first see, Eagle Limited has invested opportunity costing rupees 50,000. Total हमें cost दी हुई इसकी कितनी 50,000 with following expected cash net flow. So देखिए जैसे कि हमने last problem देखा था. So जो मैंने upload नहीं किया था तो उसी उससे पहले मैं आपको बताना चाह रहा था कि इसके अंदर हमें कैसे solve करना है. तो आपकी एक बार revision भी हो जाएगी इसके अंदर. ठीक है. So let's see first year दिया हुआ हम लोग को 1 to 8 years. नेट कैश फ्लो दिया हुआ हम लोग को फॉर ईयर फर्स्ट 8,000, ईयर टू 9,000, ईयर थ्री 10,000, ईयर फोर 13,000, ईयर फाइव 12,000, ईयर सिक्स 10,000, ईयर सेवन 8,000 एंड ईयर एट 2,000. सो हमें क्या इवेल्युएट करना है, इवेल्युएट द प्रोजेक्ट बाय प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मेथड टेकिंग 9% ऑफ डिस्काउंटेड फैक्टर फॉर एनपीवी. ठीक है. सो अभी तक किसको एनपी कैलकुलेट करना नहीं आता, मतलब प्रेजेंट वैल्यू, तो उसके लिए बहुत ही इजी होगा. फर्स्ट अपॉन 1 अपॉन 1.09, सो इज इक्वल टू, वी विल गेट फर्स्ट 0.917. ओके. सो नेक्स्ट दिया हुआ है 0.841. ऐसे हमें कितने कैलकुलेट करना है, जैसे बताया गया है कि टोटली हमें 8 इयर्स के लिए कैलकुलेट करना है. सही है. सो तो 8 ईयर के लिए हम लोग का जो टोटल आने वाला है 0.501, मतलब आगे डेसिमल क्या दिया हुआ है, 8 दिया हुआ है. सो इधर कितना आएगा 0.502. सो इतना हमें क्या करना है, लेना है एज अ पीवी फैक्टर के लिए. और क्या करना है, कैश इनफ्लो माइनस मल्टीप्लाई बाय पीवी फैक्टर. सो 8,000 मल्टीप्लाई बाय 0.917, सो इज इक्वल टू फर्स्ट गेट 7,336. सो नेक्स्ट देखेंगे हम लोग 9,000 मल्टीप्लाई बाय 0.842, सो 7,578. उसके बाद में क्या दिया हुआ है, 10,000 मल्टीप्लाई बाय 0.772, सो 7,720. उसके बाद क्या दिया हुआ है, 13,000 मल्टीप्लाई बाय 0.708, सो 9,204. उसके बाद क्या दिया हुआ है, नेक्स्ट उसके बाद दिया हुआ है 12,000 मल्टीप्लाई बाय 0.650, सो वी विल गेट 7,800. सही है. उसके बाद दिया हुआ है हम लोग को, नेक्स्ट दिया हुआ है 10,000 मल्टीप्लाई बाय 0.569, सो 5,690. उसके बाद दिया हुआ है हम लोग को 8,000 मल्टीप्लाई बाय 0.547, सो 4,376. उसके बाद नेक्स्ट दिया हुआ है 2,000, सो 2,000 मल्टीप्लाई बाय 0.502, सो वी विल गेट 1,004. अभी हमें क्या करना है, इसकी टोटल करना है पीवी ऑफ कैश इनफ्लो की. सो 7,336 प्लस 7,578 प्लस 7,720 प्लस 9,204 प्लस 7,800 प्लस 5,960 प्लस 4,376 प्लस 1,004. सो वी विल गेट टोटल 50,978. यहाँ पे आप देख सकते हैं इसकी टोटल. ठीक है. हमें टोटल अभी क्या दिया हुआ था, ऊपर हम लोग का टोटल इन्वेस्टमेंट कितनी थी, रुपीज 50,000. हमें मिले कितने, 50,978. सो लेट्स सी फर्स्ट हमें क्या करना है, एनपीवी का फॉर्मूला लिखना है. सो एनपीवी इज इक्वल टू पीवी ऑफ कैश इनफ्लो माइनस पीवी ऑफ कैश आउटफ्लो. सो हम लोग का एनपीवी क्या दिया हुआ है, एनपीवी दिया हुआ हमें मिला 50,978 माइनस क्या दिया हुआ है 50,000. वी गेट टोटल हियर 978. सही है. सो एनपीवी पॉजिटिव हमें क्या मिला है, पॉजिटिव में मिला है. सो एनपीवी पॉजिटिव प्रोजेक्ट विजिबल. तो ये हम लोग का प्रॉब्लम. ठीक है. सो अगर इसके अंदर भी आपको कोई कंफ्यूजन रहेगा तो आप मुझसे डायरेक्टली कांटेक्ट कर सकते हो. ठीक है. तो हाँ, सेम प्रॉब्लम तुम्हाला यूट्यूब वरती सुद्धा बघायला भेटेल. ठीक आहे. आज जो दिक्षा सारखी तुम्ही नंतर बघू शकतो की बघा काय आहे,
directors of Delta Limited are considering the purchase of a machine. व्यवस्थित प्रॉब्लम बघा. Purchase of a machine to replace a machine which has been in operation for last 5 years. Okay, so total the machines are last 5 years kind in operations ahead. The details retaining available alternative machines are as follows. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ओल्ड मशीन आहेत आणि न्यू मशीन आहेत. सो पर प्राइस दिले तुम्हाला, टेबल तुमच्या समोरच आहे. परचेस प्राइस 2 लाख, नंतर न्यू मशीनरीचे आहे 3 लाख रुपीज. पॉवर पर इयर किती आहे? 10,000 अँड 22,500. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? कन्झ्युरेबल स्टोर्स पर इयर 30,000 अँड 37,500. अदर चार्जेस पर इयर 40,000 अँड 45,000. वेजेस पर रनिंग आर किती आहेत? फॉर ओल्ड मशीनरी 15 अँड न्यू मशीनरी 26.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेलिंग प्राइस पर युनिट 6.25. मटेरियल कॉस्ट पर युनिट 2.50. ठीक आहे. त्याच्यानंतर इस्टिमेटेड लाईफ, आता टोटल इस्टिमेट लाईफ किती आहे ते इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये बघा. काय 10 इयर्स हे फक्त लक्षात ठेवा की टोटल इस्टिमेट जी लाईफ दिलेली आहे आपल्याला ती आहे आपली 10 इयर्स. त्याच्यानंतर मशीन रनिंग आवर्स पर इयर आहे 2000 आवर्स. आणि युनिट ऑफ आउटपुट पर आवर्स 24 युनिट्स. टोटल युनिट्स हा, ह्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. सो युनिट ऑफ आउट पर आवर्स 24 युनिट्स आणि 36 युनिट्स. टॅक्स 40% ऑफ नेट प्रॉफिट. सो अज्युमिंग दॅट द अबाव सेल्स अँड कॉस्ट ऑफ सेल्स होल्ड गुड फॉर द एंटायर इकॉनॉमिक लाईफ, द मशीन सजेस्ट विच आर द टू अल्टरनेटिव्ह शुड बी प्रेफर्ड युझिंग एव्हरेज रेट ऑफ रिटर्न अँड डिप्रिशिएशन हॅज टू बी चार्ज अकॉर्डिंग टू स्ट्रेट लाईन मेथड, SLM मेथड. काय आहे याच्यामध्ये? स्ट्रेट लाईन मेथडनी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, आता इथे लक्ष द्या आन्सरकडे. आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रोफिटेबिलिटी स्टेटमेंट दिलेलं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय करायचं? पर्टिक्युलर ओल्ड मशीन्स अँड न्यू मशीन असे कॉलम येतील. ओल्ड मशीनच्या खाली त्याचं कॅल्क्युलेशन दाखवायचं तुम्हाला, अमाऊंट्स आणि सेम या आहे की कॅल्क्युलेशन अँड अमाऊंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल, आता आपल्याला दिले अॅन्युअल सेल्स. आता याच्यामध्ये काय करायचं? आपण जसं करतो ना इन्कम स्टेटमेंटमध्ये सेल्स म्हणून सगळं लेस कर देतो, त्याच पद्धतीत करायचंय फक्त याच्यामध्ये. याच्यामध्ये काय असणार आहे? अॅन्युअल सेल्स. सो अॅन्युअल सेल्स आहे आपला, ह्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला 2000 आवर्स. आता 2000 आवर्स कोणते असतात तुमच्या ह्याच्यामध्ये ते तुम्हाला इथे प्रॉब्लेम मध्ये वरती दिलेले बघा. हे बघा, सो मशीन रनिंग पर आवर्स 2000 आवर्स इथे दिलेले तुम्हाला. बरोबर आहे. सो मशीन ओल्ड साठी सुद्धा 2000 आहेत आणि मशीन न्यू साठी सुद्धा काय आहेत? 2000 आहेत. तो मी इथं ऍज इट इज खाली घेतले. अॅन्युअल सेल्स मध्ये 2000 आवर्स आणि न्यू मध्ये सुद्धा 2000 आवर्स. फर्स्ट ऑफ ऑल ओल्ड मशीन बघा, 2000 आवर्स दिलेत तुम्हाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर टोटल युनिट्स किती दिले तुम्हाला? युनिट आउटपुट पर आवर ओल्ड मशीन मध्ये 24 युनिट्स. ओके, सो मी इथे घेते ते 24 युनिट्स. त्याच्यानंतर मल्टीप्लाय, मल्टीप्लाय बाय व्हॉट? मल्टीप्लाय बाय तुम्ही काय करणार याच्यामध्ये? तुमचं सेलिंग प्राइस रेट, म्हणजे तुमचं डायरेक्ट सेलिंग प्राइस किती आहे? सेलिंग प्राइस पर रेट 6.25. तुम्हाला इथे वरती दिलेलं आहे बघा, 6.25. बरोबर आहे. आता तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करून दाखवायचंय की तुमचं अॅन्युअल सेल जो आहे त्याचे टोटल असेल 2000 मल्टीप्लाय बाय 24 युनिट्स मल्टीप्लाय बाय 6.25. सो युल गेट टोटल आन्सर हिअर 3 लाख रुपीज. समजलंय? बघा अॅन्युअल सेल, तुमचं अॅन्युअल सेल का काढले ते, कशासाठी काढले ते बघा. तुमचं अॅन्युअल युनिट जे आउटपुट आहे त्याच्यानंतर मशीन रनिंग, तुमची मशीन किती रन्स होते, किती पर आर रन होते ते तुम्हाला दाखवायचे. ओल्ड मशीन बघा, मशीनचं कॅल्क्युलेशन करून, तर 2000 आवर्स तुमची मशीन चालते. बरोबर. त्याची युनिट जी आहे त्याप्रमाणे आउटपुट पर आर किती देते? ती 24 युनिट्स देते. मल्टीप्लाय बाय आपल्याला काय करायचं? त्याची टोटल अमाऊंट काढायची. म्हणजे टोटल अमाऊंट काढत असताना आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की त्याचं सेलिंग प्राइस पर युनिट काढा. आता तुम्ही मशीन तुमचं आउटपुट द्यायचं तर सेलिंग पर आपल्याला आउटपुट भेटले पाहिजे, मग ते काढले 6.25 जी इथं घेतले आपल्याला 6.25. त्याचं मी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवलंय. 2000 तुमचे दिलेले मशीनरी आर्स, 24 त्याचे युनिट्स आणि इथं तुमचे सेलिंग युनिट्स दिलेले तुमचे 6.25 इज इक्वल टू विल गेट हिअर 3 लाख रुपीज. समजलंय? कुणाला काय विचारायचं आहे? नाजनीन, अंकिता, वैभवी, अफसीन, निकिता, सोनी, समजलं? 3 लाख कसं आलं? ओके. त्याच्यानंतर डायरेक्ट मटेरियल, आता डायरेक्ट मटेरियलचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. फक्त पहिले आपण ओल्ड मशीनचं कॅल्क्युलेशन बघतोय, ठीक आहे. डायरेक्ट मटेरियल, सो डायरेक्ट मटेरियलचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा डायरेक्ट एकच सांगतच घेऊया आपण. न्यू मशीनरी सुद्धा
पहिले काय आता हे ओरिजिनल न्यू मशिनरीचं काय झाले आपल्याला हे 2000 आर्स बरोबर आहे. सो 2000 आर्स मल्टिप्लाय बाय 36 युनिट्स ते तुम्हाला वरती कॉलम मध्ये दिलेले आहेत बघा. 2000 आर्स न्यू मशिनरी आहे त्याचे युनिट्स किती आहेत तुमचे 36 युनिट्स आहेत बरोबर आहे. सो 2000 मल्टिप्लाय 36 आणि तुमचा जो सेलिंग पर आर रेट दिलेला आहे तो काय आहे रिमेन सेम दिलेला आहे सेम 6.25. सो तसंच कॅल्क्युलेशन करायचं सेम एज इट इज 2000 मल्टिप्लाय बाय 36 युनिट्स मल्टिप्लाय बाय 6.25 सो यू कुड गेट 450,000. सो तुमचं टोटल अमाऊंट किती बघितली तुम्हाला इथं 450,000. याच्यामध्ये कोण काय डाऊट असतील नक्की तफसील कॅल्क्युलेशन समजते का? ठीक आहे वैभवी काय वाटते काय विचारायचं काय क्वेश्चन असतील तर विचारू शकतेस आता ह्या पहिल्या याच्यामध्ये कारण तुमची पहिली अॅन्युअल सेलची कॅल्क्युलेशन संपलेलं आहे ओल्ड आणि न्यूचं काय विचारायचं आहे का? हॅलो ओके ठीक आहे नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आपल्याला डायरेक्ट मटेरियल तर कॅल्क्युलेशन करायचं आपल्या डायरेक्ट मटेरियलचं. सो डायरेक्ट मटेरियल आहे आपलं टोटल होता इथं आपण घेऊया डायरेक्ट मटेरियलचे चार्जेस जे आपल्याला दिलेले ठीक आहे त्याप्रमाणेच राहायचे. सो डायरेक्ट मटेरियल पहिले आपण घेणार पाहिजे 2000 कारण का आपण मटेरियल युनिट्स दाखवतोय मग त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं की मशीन रनिंग आर किती होते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपलं काय होणार आहे 2000 आर्स बरोबर आहे म्हणजे का डायरेक्ट मटेरियल जरी आपण घेतले तर त्याचप्रमाणे आपली मशीन रन होणार आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय अवर डायरेक्ट युनिट्स सो 24 त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय आता आपला डायरेक्ट मटेरियल जो रेट दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये त्या मटेरियल रेटनुसार आपल्याला काय करायचं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं बरोबर आहे. सो मटेरियल रेट आपल्याला डायरेक्ट इथे दिलेला आहे बघा मटेरियल कॉस्ट पर युनिट किती दिलेला आहे आपला 2.50 मग त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं 2000 आता बघा आन्सर दिले तुम्हाला सगळ्यात पहिले. सो 2000 मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय 2.50 सो वी विल गेट टोटल हिअर 1,20,000 आले. काय केलं सगळ्यात पहिले मी तुमचं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट जे तुमचे आहे 2000 आर्स बरोबर आहे 2000 आर्स मटेरियल तुमचं डायरेक्ट तेवढी वर्किंग झालेली होती त्याच्यानंतर किती युनिट्स होते आपले 24 युनिट्स बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा आउटपुट सेलिंग प्राइस पर युनिट होता तो होता तुमचा 2.50 मग ऍज इट इज फक्त आपण काय केलं त्याला घेतलेले आहे आणि त्यानुसार आपलं काय आहे ते टोटल कॅल्क्युलेशन जे आपल्याला भेटले 1,20,000 येस. ह्याच्यात काय कोणाला विचारायचं आहे? ठीक आहे नेक्स्ट कारण कारण डिफरन्स असं सांगितलं नाही की डायरेक्ट मटेरियल आज द्या चांगले असतील तर आपण ते घेतली असतो पण डायरेक्ट आपल्याला असते तेवढेच दिलेले त्यासाठी दिलेले तुम्ही आपण काय करायचे तेच फक्त घ्यायचे ठीक आहे. त्यानंतर न्यू कॅल्क्युलेशन सुद्धा सेम एज इट इज करायचं आहे ठीक आहे. 2000 मल्टिप्लाय बाय तुमचे आपल्याला 24 युनिट्स दिलेले होते बरोबर आहे. आता इथं आपल्याला टोटल युनिट्स किती दिलेले आहेत त्याप्रमाणे युनिट्स टोटल आपल्याला 36 आहेत. सो आपण काय करणार 36 न घेणार 2000 मल्टिप्लाय बाय 36 बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला जे आउटपुट युनिट आहे तेच घ्यायचे. सो 2000 मल्टिप्लाय बाय 36 मल्टिप्लाय बाय 2.50 टोटल आहे तुमचा 1,80,000 टोटल किती आहे तुमचे 1,80,000. सो आता बघा कॅल्क्युलेशन करून जमते का पहिले येते का एवढं करून बघितलं ओके. त्याच्यानंतर आता पुढे लक्ष द्या नेक्स्ट काय तुमचं हे झाल्याच्या नंतर वेजेस. आता तुम्हाला वेजेस काय दिले त्यानुसार बघा. फक्त फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेले वेजेस किती दिले तुम्हाला याच्यामध्ये वेजेस रनिंग पर आर किती आहे तुमचा वेजेस रनिंग पर आर 15 फॉर ओल्ड मशिनरी बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय कराल वेजेस पर आर घेणार तुमची. आता ह्याच्यामध्ये तुमचे काय 2000 जे तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहेत ना मशीन पर रनिंग आर जेव्हा 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 तुम्हाला डायरेक्टली असं दिलेलं असेल हे तुमचे रनिंग आर काढा मग रनिंग आर जेव्हा तुम्ही काढाल ना तेव्हा त्याला तुम्ही युनिट्स मधूनच मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय की टोटल मशीन रनिंग आर जेवढे असतील त्याच्यातूनच तुम्हाला काय करायचे ते मल्टिप्लाय करायचे
सो डायरेक्ट तुम्हाला जे काही दिलेले होते तुमचे 2000 दिले बरोबर आहे. म्हणजे काय काय सांगितले तुम्हाला की वेजेस रनिंग पर आवर 15 आहेत बरोबर आहे. सो 15 मल्टीप्लाय बाय 2000 सो मच विल गेट 30,000 दिअर. बघा इथे आले तुम्हाला आन्सर तुमचं 30,000. समजलं कसे आले 30,000. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिले तुमचं, आता युनिट रेट तुमचा जो आहे 2000 सेमच आहे इव्हन न्यू मशिनरी सुद्धा बरोबर आहे. आणि इथं वेजेस किती दिले तुम्हाला, वेजेस पर आर 26.25 2000 मल्टीप्लाय बाय 26.25 हाऊ मच विल गेट देअर 52,500. अंडरस्टँड. सो डायरेक्टली असं काय केले, वेजेसचे कॅल्क्युलेशन केले. समजलं कसं आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिले बघा आपल्याला, नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपले पॉवर कन्झ्युमेबल स्टोर्स आणि अदर चार्जेस हे अमाऊंट मध्ये दिले. सो आपण ते ऍज इज घेतले जसे ते अमाऊंट दिलेत. ठीक आहे, इथे बघा पॉवर पर इयर, त्याच्यानंतर कन्झ्युमेबल स्टोर्स इयर, अदर चार्जेस पर इयर, हे जे ओल्ड मशिनरीचे अमाऊंट इथे ओल्ड मशिनरीमध्ये घेतले, न्यू मशिनरीचे आपण डायरेक्ट न्यू मशिनरीमध्ये घेतले. त्याच्यामध्ये काय करायचं नाही तुम्हाला, ऍडजस्टमेंट काय सॉल्व्ह करायचे नाही आहे. आणि अदर चार्जेस पण तुमचे आहेत ते आपण काय घेतलेत, ऍज इट इज घेतलेत बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमची डेप्रिशिएशनची. आता तुम्हाला डेप्रिशिएशन जे कॅल्क्युलेट करायचं आहे, तुमची आपण डेप्रिशिएशन कशावर कॅल्क्युलेट करतो, आपली टोटल लाईफ वरती, प्रोडक्ट लाईफ टोटल जेवढी असेल त्याच्यावरती. मग आपली जी सुरुवातीला आपण काय केलं, आपली जी प्राइस परचेस प्राइस होती त्याची ते आपण कॅल्क्युलेट करणार बरोबर आहे. सो 2 लाख डिवाइडेड बाय आवर टोटल लाईफ. सो टोटल लाईफ तुमची आहे इथं 10. सो किती भेटलं आपल्याला इथं डिप्रिशिएशन 20,000. समजलं 20,000 कसे आले, डिप्रिशिएशन आहे इथं 20,000. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्याच्यामधून सगळे अमाऊंट तुम्हाला लेस करायचे. ठीक आहे, सो बघा इथं 3 लाख मायनस 1,20,000 मायनस 30,000 मायनस 10,000 मायनस 30,000 मायनस 40,000 मायनस 20,000 म्हणजे दिलेलं आहे. म्हणून किती भेटलं तुम्हाला एनपीबीटी प्रॉफिट बिफोर टॅक्स, तुमची डायरेक्ट तुम्हाला अमाऊंट भेटली तुम्हाला 50,000 रुपीज. ओके, म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे तुमचा 50,000 रुपीज. समजले कसं आले. हो, सेम लाईक हियर. आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे त्या लोकांनी की तुमचं 3 लाख रुपीज दिले आहेत. काय टोटल अमाऊंट म्हणजे काय, तुमची परचेस अमाऊंट 3 लाख रुपीज आहे, जसं इथं 2 लाख रुपीज होती. सो 3 लाख डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ इयर आहे ते सेमच आहे 10. सो 30,000. समजलं, सेम ऍज इट इज घ्यायची, तशी अमाऊंट येते तशी त्यांची घ्यायची. त्याच्यामधून लेस करून आपल्याला जे आन्सर भेटत नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इज कॉल एनपीबीटी, ते तुमचं आहे 82,500. बघा तुम्हाला प्रत्येक स्टेप मी कॅल्क्युलेट करून दाखवली की कशी येते. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका, काय समजत नसेल तर विचारा. आणि सेम व्हिडिओ तुम्हाला हा युट्यूबवर तुम्ही बघू शकता लेक्चर झाल्याच्या नंतर. ठीक आहे, लेक्चर अपलोड केलेला आहे व्हिडिओ बघा तुम्ही, तिथून 30,000 तुम्हाला दिले त्याच्यात आन्सर बरोबर आहे. सो 30,000 तुम्हाला काय करायचंय, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपण काढलो की त्याची पुढची स्टेप असते आपली आफ्टर टॅक्स. मग आफ्टर टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागतो. आपल्याला माहिती पाहिजे ना की आपण किती टॅक्स पे करतोय. मग ते टॅक्स पे कसं करणार, तिथं त्याने अमाऊंट दिलेत, किती अमाऊंट दिलेत की तुमचा टॅक्स रेट जो आहे तुमचा 40% आहे बरोबर आहे. मग तो टॅक्स रेट 40% आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवायचा असतो. तो कसा कॅल्क्युलेट करतात तो तुम्हाला मी दाखवतो. आता आपली अमाऊंट झाली होती इथे किती, 50,000 बरोबर आहे, मल्टीप्लाय बाय आपला टॅक्स रेट जो त्यांनी गिव्हन आहे तो किती आहे आपला 40% बरोबर आहे. सो किती आला आपला टॅक्स 20,000. सो येस, व्हेरी गुड. सो लेस टॅक्स ॲट द रेट ऑफ 40% 50,000 मायनस 20,000 सो इज इक्वल टू गेट आफ्टर दॅट एनपीएटी. एनपीएटी मीन्स नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, सो हे आलं 30,000. ओके, सेम लाईक न्यू मशिनरीसाठी सुद्धा 82,500 रिमेन राहिले होते सेम मल्टीप्लाय बाय टॅक्स रेट आर सेम फॉर बोथ ओल्ड मशिनरी अँड न्यू मशिनरी. सो 40% तुम्ही कॅल्क्युलेट करा त्याच्यावरती, देन 33,000. येस राईट. सो 33,000 समजलं पर्यंत. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, 82,500 मायनस 33,000 सो यू गेट 49,500. समजलं एनपीटी कसं आला. सो आपला हा स्टेप आहे तो संपलेली आहे. बघा कशी आपण स्टेप कॅल्क्युलेट केले बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, ए आर आर करायचं आहे, एव्हरेज रेट ऑफ रिटर्न बेस्ड ऑन ओरिजिनल
इन्व्हेस्टमेंट. सो ते कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युले दिलेत आपल्याला फर्स्ट ओल्ड मशिनरी आणि न्यू मशिनरीसाठी. सो अन्युअल पॅट, अन्युअल पॅट मीन्स व्हॉट, अवर पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. लक्षात ठेवा, एन जर पुढे आला तर कन्फ्युज होऊन जाऊ नका. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स, एन असेल तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. फक्त पॅट देण्याचा अर्थ प्रॉफिट आफ्टर टॅक्स अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आपली. ठीक आहे. सो आपल्याला आपली टोटल जी आहे एनपीएटी, आता एनपीएटी दिली पाहिजे 30,000, बरोबर आहे. सो 30,000 डिवायडेड बाय आवर मेन इन्व्हेस्टमेंट जी होती, कितीची होती, ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट 2,00,000 होती, बरोबर आहे, मल्टीप्लाय बाय 100. सो वी विल गेट हिअर 15. एआरआर काय भेटला आपल्याला 15. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन काय करायचं आपल्याला, सेकंड आहे तो आपला बेस्ट एव्हरेज इन्व्हेस्टमेंटचा करायचा आहे. मग हे करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढावं लागतील. सो अन्युअल पॅट काढलं आपण, बट एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढायचंय, बरोबर आहे. मग एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढत असताना सगळ्यात पहिले आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायला लागणार आहे की आपलं टोटल दिलेलं आहे आपलं किती, इथं 2,00,000 रुपये. म्हणजेच काय, आता इथं कॅल्क्युलेशन डायरेक्ट बघ असं केलं या लोकांनी की आपली टोटल जी अमाऊंट दिलेली आहे इथं किती दिलेली होती, पॅट 30,000 रुपीज, बरोबर आहे, मल्टीप्लाय बाय आता एव्हरेज इन्व्हेस्टमेंट, एव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती, 1,00,000. आता हे 1,00,000 कसे कॅल्क्युलेट केले, त्याची वर्किंग नोट खाली दिलेली आहे. एव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, एव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू अवर ओरिजिनल कॉस्ट. ठीक आहे. आता आपली ओरिजिनल कॉस्ट किती आहे, तर आपण पहिल्यांदा 2,00,000 केली आहे, बरोबर आहे. 2,00,000 आपली आहे ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट, जे आपण इथे वरती घेतली ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट, बरोबर ना, ओल्ड मशीनसाठी 2,00,000 मायनस स्क्रॅप. आता स्क्रॅप आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काही दिलेच नाही त्या लोकांना, जर दिलं असतं तर आपण घेतलं असतं. सेम लाईक हिअर, प्लस स्क्रॅप आणि प्लस वर्किंग कॅपिटल, हे सुद्धा आपल्याला काही दिलेलं नाही आहे. सो इथं काय नील येणार आहे, सो फक्त लक्षात घ्या, आपल्याला कॅल्क्युलेशन करताना काय करायचंय, आपली ओरिजिनल कॉस्ट अपॉन टू, बाकी काहीच दिलेलं नाही त्यांनी. सो आलं 1,00,000 रुपीज. एव्हरेज इन्व्हेस्टमेंट किती भेटली आपल्याला इथं, 1,00,000 रुपीज, समजलं. हा, सो अन्युअल पॅट म्हणजेच काय, तुमचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स 30,000 अपॉन तुमची एव्हरेज इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी काढली. सुरुवातीची तुमची मेन इन्व्हेस्टमेंट होती 2,00,000, पण ह्या इन्व्हेस्टमेंट एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढण्यामुळे आपला जो फॉर्म्युला आपण जो युज केला त्याच्यामध्ये आपल्याला भेटली त्याची 1,00,000 रुपीज. सो 30,000 अपॉन 1,00,000, सो 30,000 अपॉन 1,00,000, सो वी विल गेट हिअर 30. समजलं कसं आलं, 30%. समजली स्टेप कशी आली, येस, समजते का? ओके, व्हेरी गुड. सेम लाईक हिअर, न्यू मशीनरी सुद्धा सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे तुमचं. सो न्यू मशीनरीचं कॅल्क्युलेशन बघा, तुम्हाला हे पण दाखवतो मी एकदा करून, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सो फर्स्ट ऑफ ऑल काय, सॉरी आवाज नाही काय, परत बोल, क्वेश्चन दाखवा, क्वेश्चन काय, प्रॉब्लेम, प्रॉब्लेम आपला, प्रॉब्लेम तो करून जाबो पूर्ण. प्रॉब्लेम जाबो ना, हॅलो, हा हा सर, ठीक आहे. प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलाय बघा ग्रुपला, ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवलेला आहे मी, तो व्यवस्थित बघा. पुन्हा एक स्टेप सांगतो, म्हणजे लक्षात येईल काही समजत नसेल तर बघा. ह्याच्यात काय दिले आपल्याला, अन्युअल पॅट दिलेले आपल्याला किती, 49,500 आफ्टर टॅक्स डिवाइड बाय अवर ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट. आता इथं ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे, इथे 2,00,000 होती, इथे 3,00,000 होती, बरोबर आहे. मग त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार डायरेक्ट, 49,500 डिवायडेड बाय 3,00,000 मल्टीप्लाय बाय 100, सो 16.5 आलं का. त्याच्यानंतर आता एआरआर सेम लाईक हिअर, जसं आपण फॉर्म्युला युज केला, काय अन्युअल पॅट, आता अन्युअल पॅट अपॉन एव्हरेज इन्व्हेस्टमेंट, अन्युअल पॅट आपलं होतं 49,500, बरोबर आहे, डिवायडेड बाय, बरोबर आहे, डिवायडेड बाय आपण काय करणार आता इथं, आम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती, फर्स्ट ऑफ ऑल आपण टोटल इन्व्हेस्टमेंट 3,00,000 होती आणि ओरिजिनल कॉस्ट इथं आली 3,00,000 रुपये, डिवायडेड बाय 2, बाकी स्क्रॅप व्हॅल्यू वगैरे काही दिलेलं नाहीये. सो किती भेटलं आपल्याला, 1,50,000 मिळला. सो आता इथे 1,50,000, जर 3,00,000 होता त्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला मिळला 1,50,000 रुपये, बरोबर आहे. सो 49,500 डिवायडेड बाय 1,50,000, ओके, मल्टीप्लाय बाय 100, आणि 33, ठीक आहे. बघा खूप इझी प्रॉब्लेम आहे, काय जर समजलं नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा विचारू शकता, ठीक आहे.
कोणाला काही डाऊट नाही. सो हॅलो एवरीवन, नेक्स्ट प्रॉब्लेम देखेंगे हम लोग. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स वॉन्ट्स टू टेक अप अ न्यू प्रोजेक्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस विच हैज गुड मार्केट फर्दर डिटेल आर गिवन बिलो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल क्या दिया हुआ है हम देखने वाले हैं, कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट एज एस्टिमेटेड. सो लैंड की प्राइस दी हुई है इन लैक्स में, दिए हुए 2 लाख रुपीज. बिल्डिंग दिया हुआ है हम लोग को 3 लाख. मशीनरी दी हुई है हम लोग को 10 लाख रुपीज. एंड वर्किंग कैपिटल दिया हुआ है हम लोग को 5 लाख रुपीज. ठीक है, थोड़ा नया प्रॉब्लम है, ध्यान दीजिए इसके अंदर प्रॉपर. सो द प्रोजेक्ट विल गो इन टू प्रोडक्शन, ठीक है, इमिडिएटली एंड विल बी ऑपरेशनल फॉर 5 ईयर्स. ठीक है, कितने कितना ड्यूरेशन बताया इसके अंदर प्रोजेक्ट का, ऑपरेशन विल 5 ईयर्स. ठीक है, सो प्रोजेक्ट का ड्यूरेशन बताया गया है 5 ईयर्स. द एनुअल वर्किंग रिजल्ट आर एस्टिमेटेड एज अस फॉलोज. सो एनुअल वर्किंग रिजल्ट जो एस्टिमेट दिया हुआ है प्रोजेक्ट का वो हम देखने वाले हैं. सेल्स दिया हुआ है हम लोग को 20 लाख. उसके अंदर वेरिएबल कॉस्ट दिया हुआ 8. ठीक है, उसके बाद दिया है फिक्स कॉस्ट, जो हमने एस वाई के अंदर देखा था स्ट्रेटजिक कॉस्ट मैनेज के, कॉस्ट मैनेजमेंट के अंदर की हम लोग जब सेल्स में से अमाउंट हर एक लेस करते हैं, सही है. सो उसकी तरह ही हमें क्या करना है, लेस करना है सेल माइनस वेरिएबल कॉस्ट, उसके बाद फिक्स कॉस्ट और लास्ट में डिप्रिसिएशन. सो फर्स्ट ऑफ ऑल सेल्स दिया हुआ है 20, लेस वेरिएबल कॉस्ट दिया हुआ है 8, फिक्स कॉस्ट दिया हुआ है हम लोग को 4, और बाकी का डिप्रिसिएशन बाद में दिया हुआ है कितना है, एसेट 2. ठीक है, सो उसके बाद देखेंगे क्या दिया प्रॉब्लम के अंदर. B, at the end of operational period, it is expected the fixed asset can be sold for rupees 5 lakh without any profit. Okay, and the C adjustment, cost of capital of the firm is 10%, applicable tax rate is 40%. So, our tax rate is, kitna diya applicable? 40%. So, cost of capital of the firm, 10% diya hua. So, iske andar ek note diye hue hum log ko, the present value of an annuity of rupees 1 at 10% rate of discounted factor. Our P factor is 10% for 5 years and is rupees 3.791. ठीक है, ये आपको बाद में बताऊंगा क्या दिया हुआ है. So the present value of 1 at 10% rate discounted for 1 year is rupees 0.909 and for 5 years is to be 0.621. फर्स्ट ईयर का कैलकुलेट करके बताया है हम लोग को, लास्ट 5 ईयर्स का जो आता है 0.621 ये बताया है यहाँ पे. ठीक है, सो यू आर रिक्वायर्ड टू इवैल्यूएट द प्रपोजल बाय वर्किंग आउट द नेट प्रेजेंट वैल्यू एंड एडवाइज द फर्म फॉर टेकिंग इन्वेस्टमेंट डिसीजन. ठीक है, सो हमें इसके अंदर क्या बताना है, यू आर रिक्वायर्ड टू इवैल्यूएट, इवैल्यूएट क्या करना है, द प्रपोजल ऑफ वर्किंग आउट द नेट प्रेजेंट वैल्यू एंड द एडवाइज द फर्म टू टेकिंग इन्वेस्टमेंट डिसीजन. इन्वेस्टमेंट डिसीजन क्या करना है हमें, उनके उसके अंदर बताना है हम लोग को, एडवाइस करना है कि सही है या नहीं. सो फर्स्ट ऑफ ऑल हम लोग देखने वाले हैं हमारी जो सॉल्यूशन मेथड है उसके अंदर. जैसे कि मैंने अभी आपको बताया था कि सेल्स माइनस वेरिएबल कॉस्ट एट लीस्ट जो हम लोग का लास्ट में हमने किए थे और हर वक्त जो फॉर्मेट है उसके हिसाब से हम लेने वाले हैं. सो फर्स्ट ऑफ ऑल क्या दिया हुआ है हम लोग को, ऑल फिगर्स इन लैक्स ये ऊपर, और उसके बाद में पीवी ऑफ कैश फ्लो. अभी देखिए ये प्रॉब्लम सॉल्व करके दिखाने में बहुत ही सिंपल प्रॉब्लम है कि पीवी ऑफ कैश फ्लो. देखिए हम लोग को फाइनली सेल्स कितना दिया था प्रॉब्लम के अंदर, 20 लाख, जो हमने क्या किया एज इट इज लिया. उसके बाद में हम लोग को यहाँ पे देखिए वेरिएबल कॉस्ट जो है हम लोग की, वो वेरिएबल कॉस्ट कितनी दी हुई है हम लोग को प्रॉब्लम के अंदर, वेरिएबल कॉस्ट दी हम लोग को 8. सो उसी तरह हम लेने वाले इसके अंदर 20 माइनस वेरिएबल कॉस्ट कितना बचा हम लोग को, हम लोग जो डायरेक्ट नहीं करते हैं हम लोग तो 20 माइनस वेरिएबल कॉस्ट, उसके बाद में लेस फिक्स कॉस्ट और लेस डिप्रिसिएशन, मतलब जो ऊपर फॉर्मेट दिया है उसके हिसाब से मैंने क्या किया, सिर्फ वो फिगर्स लिए, सही है. सो आप देख सकते हैं यहाँ पे आपको सिंपल कैलकुलेशन का इन पूरा कैलकुलेशन जो है लैक्स के अंदर है. 20 माइनस वेरिएबल कॉस्ट दिया हम लोग को 8, सही है. उसके बाद क्या दिया, माइनस फिक्स कॉस्ट 4, उसके बाद क्या दिया हम लोग को डिप्रिसिएशन वैल्यू 2. सो कितना है हम लोग का टोटल नेट प्रॉफिट बिफोर टैक्स 6. ठीक है, पीवी ऑफ कैश इन्फ्लो दिया हुआ है, सेल्स माइनस किया, उसके बाद में हमने वेरिएबल कॉस्ट किया, उसके बाद फिक्स कॉस्ट निकाला, उसके बाद डिप्रिसिएशन लेस किया, और जो हमें बचा एनपीबीटी, क्योंकि हमें यहाँ पे ऊपर बताया कि आपको टैक्स कैलकुलेट करना है. ठीक है, आपको सबसे पहले जो हमने क्या निकाला डिप्रिसिएशन के बाद, एनपीबीटी हमें कैलकुलेट करना होगा. सो नेट प्रॉफिट बिफोर टैक्स कितना दिया हुआ है हम लोग को यहाँ पे, 6 लाख रुपीज. उसके बाद में क्या बताया कि 6 लाख रुपीज के ऊपर आपको ये आपको 40% क्या करना है, टैक्स कैलकुलेट करना है. सो 6 × 40% कितना मेरा, 2.4.
सही है. सो 6 माइनस 2.4 इज इक्वल टू वी विल गेट 3,60,000. कितना मिला हम लोग को? 3,60,000. सो इट मीन 3.6. सो ये क्या है हम लोग का एनपीएटी. उसके बाद अभी हमें क्या करना है, देखिए जब हम एनपीएटी कैलकुलेट करते हैं, जो हमें जब ऐसा मालूम आता है तो हम क्या करते हैं उसके बाद, जब हम लेकिन लास्ट एसवाई के अंदर भी कि डिप्रिसिएशन पहले लेस करते थे, और सेकंड थिंग जब हम टैक्स कैलकुलेट करने के बाद हमें क्या किए थे, डिप्रिसिएशन ऐड किए थे. सो हम इसी तरह भी उसके अंदर हम सेम करने वाले हैं, ऐड डिप्रिसिएशन. कितना दिया हुआ है हम लोग को? 2. सही है. सो यहाँ पे कैलकुलेट करेंगे हम लोग 3.6 प्लस 2, सो इज इक्वल टू 5.6. सो हमें कितना मिला कैश इनफ्लो हम लोग का? 5.6. अभी ऊपर जो दिया हुआ है हम लोग को नोट के अंदर, उसके हिसाब से हमें क्या करना है, उसका कैलकुलेशन करना है. सी तो टोटल कैश इनफ्लो, उसके अंदर आता है पीवी ऑफ कैश इनफ्लो. अभी पीवी ऑफ कैश इनफ्लो हमें कितना मिला? 5.6 मल्टीप्लाई बाय फॉर फर्स्ट ईयर का हम लोग का पीवी फैक्टर कितना दिया हुआ था? 3.791. तो उसकी कैलकुलेट करेंगे हम लोग डायरेक्टली, जो मतलब नोट के अंदर दिया हुआ है 5.6 मल्टीप्लाई बाय 3.791. कितना आया टोटल? 21.2296. देखिए यहाँ पे जो हमने लिया है पीवी ऑफ कैश इनफ्लो. सेकेंड नोट क्या दी थी हम लोग को? सेकेंड नोट दिया है कि हम लोग को डायरेक्ट कैलकुलेट करना है अभी. सो डायरेक्ट कैसे कैलकुलेट करेंगे? पीवी ऑफ स्क्रैप. अभी हम लोग को स्क्रैप कितना दिया है प्रॉब्लम के अंदर? टोटल अभी हम क्या करेंगे, हम लोग को जो स्क्रैप वैल्यू दी है प्रॉब्लम के अंदर, उसके हिसाब से हम क्या करेंगे, कैलकुलेशन करेंगे. सही है. सो लेट्स सी. सो हम लोग की जो स्क्रैप वैल्यू है, देखिए यहाँ पे बताया गया कि आपका जो प्रोजेक्ट है टोटली कितना है, 5 लाख और 5 इयर्स के लिए, मतलब 5 इयर्स के बाद आप उसकी जो लाइफ है 5 इयर्स रहेगी. सही है. उसके बाद आपका क्या होगा, स्क्रैप में आपको क्या करना होगा, देना होगा. मतलब क्या, जब हम जितनी लाइफ रहती है प्रोडक्ट की उतनी यूज करने के बाद उसके हम स्क्रैप वैल्यू निकालते हैं. सही है. तो उसी तरह हमें क्या करना है, उसकी स्क्रैप वैल्यू निकालना है. सो 5 इयर्स हम लोग की स्क्रैप वैल्यू है, ठीक है, रिकवरी से पहले. तो उसी हिसाब से हम क्या करेंगे, उसका कैलकुलेशन करेंगे. ठीक है. आप देख सकते हैं यहाँ पे कि पीवी ऑफ स्क्रैप कितना दिया हम लोग को? 5. और जब हम लोग का पीवी ऑफ स्क्रैप 5 इयर्स लाइफ थी उसकी, तो 5 इयर्स के बाद हम लोग का कितना आना चाहिए था पीवी रेशियो, जो ऊपर हम लोग को यहाँ पे दिया हुआ है, फॉर 5 इयर्स 0.621. समझ में आया? तो ये क्या रहेगा हम लोग का, उस टाइम का पीवी रेशियो लास्ट 5 इयर्स का, जो हम लोग का क्या होगा, जो एसेट है वो क्या होगी, या जो स्क्रैप में जाएंगी. सही. जब स्क्रैप में डालते हैं तो हम क्या करते हैं उस टाइम पे, जो लास्ट ईयर का पीवी फैक्टर लेते हैं वो, उससे हम कैलकुलेट करते हैं. सो 5 मल्टीप्लाई बाय 0.621 कितना आया? 3.105. सही है. तो 3.105. उसके बाद में क्या दिया है, पीवी ऑफ रिकवरी. सो पी उसके बाद रिकवरी रेट कब का है, लाइफ दिया हुआ है टोटल 5 इयर्स. तो उन्होंने क्या बताया है नोट के अंदर, All end of operation period of expected fixed asset can be sold of rupees 5 lakhs without any profit. Without उसने क्या होता है कि without any profit उसने क्या किया, sale किया है. कितने से? 5 lakhs से. और recovery rate जो recovery बताया गया है, recovery of P factor वो कितना, वो भी दिया हुआ है हम लोग को totally 5 lakh. So उसके हिसाब से हम क्या करेंगे, अब direct calculate करेंगे. So let's see. 5 multiplied by so 5 lakh multi recovery जो बताया है, 5 lakh मल्टीप्लाई बाय कितना दिया हुआ है हम लोग को, 0.621. कितना आया? 3.105. सो ये भी हमने क्या किया, लास्ट ईयर का पीवी फैक्टर लिया, क्योंकि हम लोग जो बेच रहे उस टोटली अमाउंट. सही है. एंड ऑफ द ऑपरेशन पीरियड तो कितना बताया था उसके अंदर, योर फिक्स एसेट कैन बी सोल्ड ऑफ रुपीज 5 lakh. मतलब उसने क्या किया, विदाउट प्रॉफिट, नॉट एनी टेक प्रॉफिट, उससे क्या किया वो, सेल किया. सो उसके हिसाब से क्या रहेगा, 5 इयर्स की मशीनरी उसने क्या किया, प्रॉफिट ना, मतलब उसको प्रॉफिट मिलना चाहिए था लेकिन उसको प्रॉफिट मिला नहीं. सो उसने क्या किया, 5 लाख के अंदर सेल किया. सो कितने अमाउंट आई इसकी, 3.105. अब हम क्या करेंगे, इसकी टोटल करेंगे, 21.2296 प्लस 3.105 प्लस 3.105. सो इज इक्वल टू वी विल गेट 27.4396 जो हमें यहाँ पे मिला है. अभी इसके बाद हमें क्या करना है, अभी इसके बाद हम डायरेक्टली जो वैल्यू कैलकुलेट करने वाले हैं. सही है. सो पीवी ऑफ कैश आउटफ्लो. ओके, सो लेट्स सी पीवी ऑफ कैश आउटफ्लो. सबसे पहले मैंने आपको बताया हूं कि जो हमें ऊपर दिया था हम लोग का टोटल आउटफ्लो अमाउंट, वन बाय वन लेने वाले कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट एस्टिमेट के अंदर, लैंड, बिल्डिंग, मशीनरी एंड वर्किंग कैपिटल, एज इट इज क्या किया हम लोग ने,
यहाँ पे लिए पीवी ऑफ कैश आउटफ्लो के अंदर, ठीक है। सो लैंड 2 लाख, बिल्डिंग 3 लाख, मशीनरी 10 लाख एंड वर्किंग कैपिटल 5 लाख। सो टोटल करेंगे इसकी हम लोग सबसे पहले 2 + 3 + 10 + 5 = 20, ओके। सो हमें कितना मिला था एनपीवी, हमें कैलकुलेट करना है इसके अंदर से। सो हमें पीवी ऑफ कैश इनफ्लो कितना मिला था, पीवी ऑफ कैश फ्लो था हम लोग का टोटल 27,43,096, ओके। सो इसके अंदर से हम क्या करेंगे, कैलकुलेट करेंगे। सो सबसे पहले क्या करेंगे हम लोग, 27.4396 माइनस क्या दिया हुआ है हम लोग को, 20 लाख। सो लेट्स सी, 27.4396 माइनस 20, सो इज इक्वल टू, वी विल गेट अवर टोटल एनपीवी नेट प्रेजेंट वैल्यू 7,43,096। ये क्या हुआ हम लोग का आंसर है, ठीक है। देखिए बहुत ही इजी प्रॉब्लम है, इसके अंदर कंफ्यूज मत होना, क्योंकि यहाँ पे मैंने जैसे बताया आपको कि पीवी ऑफ स्क्रैप 5 इयर्स हम लोग की क्या थी, स्क्रैप वैल्यू थी। मतलब क्या कि 5 इयर्स तक हम लोग का प्रोजेक्ट क्या होने वाला था, रन होने वाला था, सही है। सो उसके हिसाब से मैंने क्या किया, पीवी ऑफ स्क्रैप निकाला। उसके बाद पीवी ऑफ रिकवरी विदाउट प्रॉफिट उसने कितने में भेजा था, ₹5 लाख के अंदर सेल किया था, वो मैंने वहां पे लिया है, ठीक है। सो नई प्रॉब्लम समझ में आ रहेगा तो आप मुझे मैसेज कर सकते हैं, ठीक है। थैंक यू फॉर ज्वाइनिंग।